नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पेपर 2 मध्ये 2 प्रकरणं पाहिली होती, हरितगृह आणि त्याच्या अगोदरचं कुठलं प्रकरण पाहिलं होतं, रोपवाटिका, हे 2 प्रकरणं पाहिली होती. आता 3रं प्रकरण आहे मधुमक्षिका पालन. तर हे प्रकरण किती मार्काला आहे? हे प्रकरण आहे 6 मार्काला आणि मॅक्झिमम म्हणजे ऑप्शनल सहित 10 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला ह्याचं काय येतात प्रश्न येतात. तर आता आपण ह्या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही मधुमक्षिका पालन किंवा मधमाशी पालन हे ऐकलंय, मध पण तुम्ही खाल्लेलं असणार, मध खाल्लं असाल, तुम्ही मेडिकलमधून आणून खाल्लं असेल किंवा ह्याच्यामधून रानातून गोळा केलेला असेल. तर मधुमक्षी पालनाचा इतिहास जर आपण बघितला तर हा इतिहास फार जुना आहे. काय अतिशय जुना इतिहास आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव मधाचा अन्न म्हणून, प्राचीन काळापासून माणूस मधाचा अन्न म्हणून उपयोग करतो आहे आणि औषध म्हणूनही तो उपयोग करत आलेला आहे. काय अन्न आणि औषध म्हणून ते त्याचा उपयोग करत आलेला आहे. आता मधुमक्षिका पालना फुला मधुमक्षिका काय करते, मधुमक्षिका म्हणजे माशा काय करतात, फुलामधील मकरंदाचे रूपांतर करतात. माशा काय करतात, मधमाशा फुलामधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतर करतात. फुलामध्ये मकरंद असतो, चिकट चिकट स्त्राव असतो का नाही, त्याला आपण मकरंद म्हणतो. तर त्याचे मधामध्ये रूपांतर करतात आणि काय करतात, त्यांना पोळ्याच्या कप्प्यामध्ये, तुम्ही मधमाशाचं पोळं बघत असेल त्या पोळ्याच्या कप्प्यामध्ये ते साठवून ठेवतात. जंगलामधून मध गोळा करण्याचा उद्योग अगदी दीर्घकाळापासून आला आहे. आदिवासी लोक वगैरे तुम्ही इकडे महाबळेश्वरला वगैरे गेला असतात, बघितलं असेल, तिथं लोक अजून करतात. आणि अगदी जंगली लोक, जंगलात राहणारे आदिवासी म्हणा किंवा जंगली भागातले लोक हा व्यवसाय बऱ्याच काळापासून करतात. तर सध्या शेतीसाठी माणूस जास्त शेतकरी काय करतात, रसायनाचा वापर जास्त करायला लागला आहे, झाडं तोडायला लागला आहे, जंगलाचं पण प्रमाण घटायला लागलं आहे, जंगलाचं प्रमाण म्हणजे जास्त घटायला लागलं आहे, झाडंच माणूस सगळं तोडायला लागलं आहे, रसायनाचा वापर करतो आहे, वृक्षतोड करतो आहे. यामुळं काय झालं आहे माहीत आहे का, यामुळं तसंच औद्योगिकीकरण म्हणजे शहरं काय झालीत, शहराचं प्रमाण वाढलं आहे, म्हणजे माणसाची लोकसंख्या वाढल्यामुळं घरं वाढलीत आणि घरं वाढले का म्हणजे परत शहराचा मोठा विकास झाला आहे, खेडी राहिली नाहीत, मोठं मोठं उद्योग आल्यामुळं काय झालं, हे सगळं प्रदूषण वाढले. तर त्यामुळं निसर्गाचा समतोल बिघडला आहे. कशामुळं, रसायनाचा वापर केल्यामुळं, अनियंत्रित वापर केल्यामुळं, झाडं तोडल्यामुळं, जंगलाचं घटतं प्रमाण झाल्यामुळं, है की नाही, आणि औद्योगिकीकरण झाल्यामुळं काय झालं आहे, ह्याचा वापर औद्योगिकीकरणाचा आपण औद्योगिकीकरण जास्त केल्यामुळं काय झालं आहे, निसर्गाचा समतोल बिघडायला लागला आहे. तर त्याचा परिणाम काय झालं आहे, माशाच्या नैसर्गिक अन्न निर्मितीवर आणि निवासाच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. मधमाशा काय झालेलं, माशाला अन्न मिळत नाही आणि जाहीर राहायला पण जागा मिळत नाही, अशी अवस्था झाली माशांची. म्हणजे त्यांच्यावर काय झालं आहे, हल्ला झाला आहे आणि त्यामुळं काय झालं आहे, ते मधमाशाची संख्या कमी व्हायला लागली, मधमाशी संख्या कमी व्हायला लागली. परिणाम काय झाला आहे, परपराग सिंचनामध्ये घट झाली. जे आपण परपराग सिंचन म्हणजे काय, स्वपराग सिंचनमध्ये काय पाहिले, तर एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलावर पडलं, दुसऱ्या झाडातल्या एका फुलातील परागकण दुसऱ्या झाडाच्या फुलावर जर पडलं तर आपण काय म्हणतो, त्याला परपराग सिंचन म्हणतो. स्व म्हणजे काय म्हणतो, एका झाडातील परागकण त्याच झाडावर, झाडाच्या फुलावर पडलं किंवा त्या फुलातल्या फुलात जर त्याला पडलं तर मग स्वपराग सिंचन. तर परपराग सिंचनाचं काय झालं, प्रमाण याच्यामुळं घटलं आहे. कशामुळं, मधुमक्षिका कमी मधमाशा कमी झाल्यामुळं. तर यावर मात करण्यासाठी आपल्याला कृत्रिम पद्धतीनं मधुमक्षिका पालन म्हणजे मधमाशाचं पालन करण्याची गरज निर्माण झाली. कशासाठी झाली गरज, तर नैसर्गिकरित्या कमी झाले मधमाशा,
आपल्याला नैसर्गिक कमी झाल्यामुळे कृत्रिम करायला करणं भाग आहे, तर त्यासाठी आपल्याला गरज निर्माण झाली. मधुमक्षिका पालन हा शेतीपूरक व्यवसाय पण झाला आहे, बरं का. शेतीला पूरक जोड व्यवसाय दुसरे व्यवसाय असतात, शेळीपालन असेल म्हणा, कारण पोल्ट्री पालन असेल किंवा डेअरीचा उद्योग असेल, असे असंख्य उद्योग आहेत. परत असे बरेच उद्योग आहेत शेतीच्या संदर्भामध्ये. तर हा सुद्धा एक पूरक शेतीपूरक व्यवसाय झाला आहे आणि त्याच्यापासून पैसा मिळायला लागला शेतकऱ्याला, आणि त्यामुळं अर्थकारण बदलून अर्थप्राप्ती शेतकऱ्याला व्हायला लागली. तर अशा प्रकारे त्याचं साधारणपणे गरज म्हणा किंवा आवश्यकता म्हणा, तर शेती किंवा उद्योगधंद्याची गरज, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय अशा पद्धतीनं जी गरज निर्माण झाली. आता आपण याचा अर्थ बघूया. मधुमक्षिका पालन तर साधा आणि सरळ सोपा अर्थ आहे. मधुमक्षिका म्हणजे मधमाशा. मधमाशाचं कृत्रिम संगोपन करण्याच्या कृतीस, मधमाशाच्या कृत्रिम संगोपन करण्याच्या कृतीला काय म्हणतो आपण, मधमाशी पालन म्हणतो किंवा मधमक्षिका पालन असं आपण म्हणतो. आता मधमाशांचं कृत्रिम पोळ्यामध्ये संगोपन करायचं, मधमाशांचं काय करायचं, कृत्रिम पोळ्यामध्ये संगोपन करून आपण काय करू शकतो, त्यामध्ये मध राजन्न पराग पेन म्हणजे विष मेण हे निर्मितीस, तसेच फुला पिकाच्या परागीकरणास मदत या ही करणे, मग फुलाच्या परागीकरणास मदत करणे, ह्या सर्व बाबीचा मधुमक्षिका पालनामध्ये काय होतो, उपयोग होतो. कशाचं मधुमक्षीचं पालन चा अर्थ तुम्हाला कळाला. मधुमक्षा म्हणजे पालन म्हणजे काय, मधमाशाचं कृत्रिमरित्या काय करायचं, संगोपन करायचं. कुठं करायचं, त्या पोळ्यामध्ये. आपण कुठे साहित्य पाहणार आहेत तर काय करायचं, मधमाशाचं कृत्रिमरित्या संगोपन करण्याच्या कृतीला मधुमक्षिका पालन म्हणायचं. तर त्यामध्ये संगोपन करून काय होत मिळतं, आपल्याला मध मिळतो, राजन्न मिळतं, पराग मिळतो, पराग कणक पराग म्हणतो, हा पराग पेन म्हणजे विष मिळतं, मेण मिळतं. तर आणि काय होतं, पिकांचं परपराकरण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात, आपल्याला मिळतात. तर मधमक्षिका पालनामुळं ह्या गोष्टी आपल्याला साध्य होतात किंवा मिळतात. तर अशा पद्धतीचं काय आहे, त्याचा अर्थ आहे. आता हे जो उद्देश काय आहेत बघा, उद्देशामध्ये मध गोळा करणे काय, आणि हा मधमक्षी पालनाचा प्रमुख उद्देश आहे. काय, मध गोळा करणे हा प्रमुख उद्देश आहे. आणि हे मध हे अत्यंत शक्तिदायक आहे. आजारी माणसाला जर मध खायला दिलं किंवा लहान मूल बाळ जन्मलेलं असलं का नाही, त्याला मधाचं बोट चिटक देतात, म्हणजे मध बोटावर घेऊन थोडं मध चाटतात, त्याला लगेच ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. हे पौष्टिक पण आहे, मध कसं आहे, पौष्टिक आहे आणि शक्तिदायक आहे. अशा प्रकारचं हे अन्न आहे आणि औषध म्हणून त्यासुद्धा त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. काय बऱ्याच गोष्टीसाठी औषध म्हणून त्याचा फायदा होतो. बऱ्याच आयुर्वेदिक औषधामध्ये मधामध्ये चाट मधामध्ये ते औषध टाकतात आणि खातात, आणि सकाळच्या अनुषपोटी जेवायच्या अगोदर, तर त्याचा परिणाम चांगला होतो हे तुम्हाला माहीत असेल. तर मध हे औषध म्हणूनसुद्धा उपयोग पडतं, अन्न म्हणून उपयोग पडतं. तर अन्न म्हणजे साधा अन्न, पौष्टिक आहे, अगदी पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहे. तर आणि त्यापासून इतर पदार्थ तयार करणं सुद्धा एक उद्देश आहे त्याचा. तर परिसरामध्ये पिकं आहेत आपल्या, त्या पिकांना परागीकरणास मदत करणे हा सुद्धा मधुमक्षी पालनाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. पहिला उद्देश काय, अन्न म्हणून उपयोग पडणं, औषध म्हणून उपयोग करणं, आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे परागीकरणास मदत, परपरागीकरणास मदत करणे. परपरागण सिंचनाची व्याख्या मग सांगितलं तुम्हाला काय. तर आणि परपराग सिंचन झाल्यामुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. तर मधाशिवाय आपल्याला अजून काय मिळतं, मधमाशापासून मेण मिळतं, काय त्यांची विष्ट असते बघा, त्याच्यापासून मेण मिळतं, मधमाशाची विष्ट म्हणजे मेण, तर त्यापासून मेण मिळतं. सौंदर्य प्रसाधनं आणि औद्योगिक उत्पादनंसुद्धा मिळतात.
कशा म्हणजे आपण सौंदर्य प्रसाधन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या सौंदर्य म्हणजे मानवाचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याला आपण सौंदर्य प्रसाधन म्हणतो. किंवा औद्योगिक उत्पादन म्हणजे मोठ्या कारखान्यामध्ये एखादा प्रॉडक्ट तयार केला, आपण उत्पादन केलं त्याला औद्योगिक उत्पादन म्हणतो. जसं साखर असेल, है का नाही, तर कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या उत्पादनाला आपण औद्योगिक उत्पादन म्हणतो. आणि सौंदर्य प्रसाधन म्हणजे काय, सौंदर्य वाढवण्यासाठी जे साधन वापरतो त्याला आपण सौंदर्य प्रसाधन म्हणतो. तर त्याचा मधाचा उपयोग तसा आपल्याला करता येतो. याशिवाय मधा मधापासून आपल्याला रॉयल जेली किंवा राजन्न म्हणतो आपण त्याला मिळतं, विष विष किंवा व्हेनम सुद्धा मिळते. एखाद्या गोष्टीचं विष तुम्हाला माहिती आहे, एखादं काय गोष्ट मारण्यासाठी आपल्याला त्या विषाचा उपयोग करावा लागतो. तर वेगळ्या प्रकारचं विष तयार करण्यासाठी किंवा पराग त्याला म्हणजे पोलनिंग्रज शब्द आहे, पराग मिळतो आपल्याला रोग रोगण किंवा प्रो पोलीस म्हणायचं त्याला मिळवणे, हा सुद्धा मधुमक्षी पालनाचा उद्देश आहे. आणि त्याला औषध मूल्य आहे बरं का, औषधाचा म्हणताचा उपयोग केला जातो. कृषी क्षेत्रासाठी निरुपयोगात असणाऱ्या शेतातून उत्पन्न मिळवणं म्हणजे ज्या कशामध्ये शेतीमध्ये उपयोग कुठलंच पीक येऊ शकत नाही अशा ठिकाणी झाडं वाढवून किंवा वेगळ्या प्रकारची जे काही झाडं आहेत शेतीची झाडं नसलेली परंतु जंगलात पिकं वगैरे घेता येऊन, तर अशासाठी आपल्याला उत्पन्न ह्याच्यापासून मिळू शकतं. आता पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. पर्यावरणचं ऱ्हास व्हायला लागला आहे, तर हा ऱ्हास होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, मधुमक्षी पालनाचा आपण उपयोग करू शकतो. आता मधुमक्षिका पालनातून इतर उत्पादनं सुद्धा आपल्याला मिळतात, आता सांगितलं मी राजन्न घेणं, ठीक आहे ना, तर अशा प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. दुसऱ्या मधुमक्षिका पालन व्यावसायिकांना म्हणजे काय होतं, विकणे मध तयार केलेलं काय करू शकतो आपण, मधुमक्षिका पालक व्यावसायिक आहेत ना, म्हणजे समजा आपण एखादं पेटी बनवली, साहित्य बनवलं मधुमक्षी पालनाचं, ते दुसरा एखादं तयार करणं असलं तर आपण काय करू शकतो, त्याला विकू शकतो. म्हणजे दुसऱ्या माणसाला आपण ज्याला व्यवसाय करायचा त्याला आपण विकू शकतो साहित्य, रोजगाराची संधी यामुळे आपल्याला उपलब्ध होते. तर अशा प्रकारे फायदा आहेत. काय काय बघितलं आपण फायदा, यामध्ये मध गोळा करणं उद्देश फायदा आणि जवळजवळ उद्देश सारखंच आहेत. मध गोळा करणे मधुमक्षी पालनाचा प्रमुख उद्देश आहे. दुसरी गोष्ट पराग सिंचनाला मदत करणे, आहे का नाही, त्यामुळे पिकाचे उत्पन्नात वाढ मिळते. मग त्याशिवाय आपल्याला मेण मिळतं, सौंदर्य प्रसाधन मिळतं, औद्योगिक उत्पादन साठी ह्याचा उपयोग केला जातो, है का नाही, रॉयल जेली विष पराग पोलन रोगन प्री पोलीस मिळवणे हे आहे उद्देश आहेत. त्याला औषध मूल्य आहे. दुसरी गोष्ट निरुपयोगी असणाऱ्या शेतातून उत्पन्न मिळवणं म्हणजे ज्यामध्ये काय पिकतच नाही अशा ह्याचा वापर आपण करू शकतो. पर्यावरण संतुलन आपण ठेवू शकतो. याशिवाय मधुमक्षी पालनामध्ये आपण इतर उत्पादनं मेन राज्यानं मला सांगितल्या पद्धतीने वेणम वगैरे मिळू शकतं, आहे का नाही. आणि दुसऱ्या व्यवसायाला धंदा करायचा असेल हा, तर त्याला आपलं साहित्य आपण देऊ शकतो, विकू शकतो आणि रोजगार आपल्याला मिळतो आणि मजुरालाही आपण रोजगार, दुसऱ्या माणसाला आपण रोजगार पुरवू शकतो. तर हे जे झालं काय झालं, हे उद्दिष्ट झालं ऑब्जेक्ट्स, आहे का नाही. आता वैशिष्ट्य आणि उद्देशमध्ये फरक आहे. तर उद्देश म्हणजे एम म्हणायचं त्याला, आहे का नाही, आपलं काय फाय नुसतं ध्येय आहे, ध्येय, आहे का नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टर गुण म्हणायचं त्याला, काय म्हणायचं गुण. तर हा ह्याचं काय गुण आहेत, चांगले गुण आहेत का वाईट गुण आहेत, तर जे सगळे गुण चांगलेच आहेत तर ह्याचे वैशिष्ट्य म्हणायचं त्याला. तर मधुमक्षिका पालन हा एक उत्तम ग्रामीण व्यवसाय आहे, ग्रामोद्योग म्हणजे ग्रामीण भागातला उद्योग आहे, चांगला उद्योग आहे मस्त पैकी. तर यामध्ये ह्यासाठी जागा लागत नाही, जमीन थोडीफार लागते, इमारत विजेची गरज नाही, यासाठी काय गुंतवणुकीची गरज नाही, म्हणजे पैसा पाणी ह्याला जास्त लागत, म्हणजे भांडवल जास्त लागत नाही. दुसरी पुढची गोष्ट, हा अतिशय सोपा आणि सहज करता येणारा व्यवसाय आहे. ह्याला काय फार मोठं टेक्निक किंवा तंत्र रिस्क जबाबदारी काय नाही, ह्याला सोपा आणि सरळ व्यवसाय आहे, ते आपल्याला करता येतो. या व्यवसायासाठी सगळं जे बनावटी साहित्य आहे सगळं स्वदेशी आहे,
जे काही याला साहित्य लागणार आहे, पेटी वगैरे हे का नाही, साहित्य जे आपण साहित्य कुठलं लागणार आहे ते बघू। तर हे साहित्य सगळं आपल्या देशामध्ये तयार करता येते, याला काय बाहेर आणायची गरज नाही। तर हा शेती फळबागासाठी, फळबाग भाजीपाला तसं इथं कोणत्याही व्यवसायासोबत याची स्पर्धा नाही। म्हणजे आपलं बाबा माल विकतोय का नाही, ह्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरतो का नाही, मग आता मार्केटमध्ये जास्त आलं आहे, आपल्याला दरच नाही, विकणारच नाही, महागारीच घेऊन यावं लागतं आहे, असला काय उद्योग ह्याला नाही, स्पर्धा नाही ह्याला थोडक्यात, ठीक आहे नाही। म्हणजे शेतीची स्पर्धा नाही, फळबागाची नाही, भाजीपाला, भाजीपाला जास्त आला तर मार्केटमध्ये दर उतरतो, फळं जास्त पिकली तरी दर उतरतो, ह्याला किडे रोग वगैरे लागतात, त्यामुळे ह्याला काय स्पष्ट असा प्रश्न येत नाही, स्पर्धा नाही ह्याला। व्यवसायाला भांडवल अगदीच कमी लागतं, भांडवल खर्च अगदी कमी लागतो। हा व्यवसाय नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास काय करतं, थांबवतं, म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान होत येत नाही आणि नैसर्गिक साधनसंपत्ती समतोल राखली जाते, ज्याच्यामुळं काय होते, नैसर्गिक साधनसंपत्ती यामुळं काय जे राखली जाते, समतोल राखली जाते, ठीक आहे नाही, बॅलन्स्ड इन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणू आपण त्याला। तर अशा पद्धतीचं ते हा जा गुण आहे, चांगला गुण। तर हा व्यवसायातून लोकांना रोजगार मिळतो, मग वैशिष्ट्यामध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये ध्येयामध्ये किंवा उद्दिष्टामध्ये, तर लोकांना रोजगार मिळतो आणि शेती व्यवसायात उत्पन्न वाढतं, काय होतं, शेतीमधलं परसंक्षण झाल्यामुळं धान्याचं म्हणा भाजीपाल्याचं उत्पन्न वाढतं। मग या अन्नपदार्थाशिवाय इतर घटक आपल्याला मिळत आहेत, मग सांगितल्याप्रमाणे राजन्न मेन वगैरे किंवा विष अशा पद्धतीचे आपल्याला घटक मिळता येतात, मिळवता येतात। तर ह्याची वैशिष्ट्य झाले किंवा गुण झाले, काय गुण आहे, ह्याचा खेड्यातला व्यवसाय आहे, याला जागा लागत नाही जास्त, इमारत नाही, वीज नाही, शेतीची पण जास्त गरज पडत नाही, अगदी टाकाऊ जमिनीत हे पीक आपण पीक कुठलंच पीक येत नाही टाक, तसेच हे आपल्याला व्यवसाय करता येतो, आणि साधा सरळ सोपा व्यवसाय आहे। याला बनावटी स्वदेशी बनावटीचं साहित्य सगळं लागतं, बाहेर दुसऱ्या देशातलं साहित्य आणायची गरज नाही, ठीक आहे नाही, त्यामुळे महाग मिळायचा प्रश्न येत नाही। ही शेती किंवा जी बाकी शेतीचे उद्योग आहेत, शेती फळबाग भाजीपाला यामध्ये स्पर्धा, अशा उद्योगाची स्पर्धा करता येत नाही, किडी लागले नाही, रोग लागलं म्हणायचं नाही, दर कमी आला म्हणायचं नाही, ठीक आहे नाही, आणि बाजारातून माल महागडे आणला म्हणायचं नाही, अशी पाळी येत नाही। तर यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास काय होतो, थांबतो, म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्ती आपली टिकते आणि काय होतो, आपण समतोल राखला जातो। यामध्ये आप लोकांना रोजगार मिळतो, आपल्याला मिळतो आणि मजुराला रोजगार मिळतो, तर शेतीचं उत्पन्न यामुळं वाढतं काय। आणि मग या अन्न पदार्थाशिवाय इतर घटकही मिळतात, कुठलं सांग, राजन्न म्हणा, विष म्हणा, आहे का नाही, रॉयल जेली वगैरे असे पदार्थ काय होतात, रॉयल जेलीच राजन्न म्हणू आपण। तर अशा पद्धतीचं ह्याचं गुण आहेत, चांगलं गुण, वाईट कायच गुण नाही याच्यातला, आहे का, वाईट एखादा दिसतो का तुम्हाला, याचा वाईट गुण नाही दिसत, आहे का नाही। तर मधुमक्षिका शेतामध्ये मध्यम भागी मधुमक्षिका मोठ्या प्रमाणात आकर्षित, मधुमक्षिका म्हणजे माशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होईल अशा वनस्पती लावायच्या आणि मधुमक्षिका पार्क काय करायचा, बनवायचा, काय पण तुम्ही बनवू शकता। आता मधुमक्षिका पालनासाठी काय उपयुक्त पिकं कुठले आहेत ते पिकं बघू आपण। हां, मग यामध्ये तृणधान्यामध्ये ज्वारी बाजरी मका आहे, डाळवर्गीय पिकामध्ये चवळी मटकी उडीद मूग तूर हरभरा गेवडा वाटाणा म्हणजे सगळेच पिकं आहेत। गळिताच्यामध्ये गळिताचे किंवा तेलवर्गीय पिकामध्ये सूर्यफूल कारळ तेळ मोहरी करडी अशी पिकं आहेत। आणि फळझाडामध्ये लिंबू संत्रा मोसंबी आंबा डाळी काय पपई आवळा कवट जांभूळ चिंच सफरचंद चिक्कू अशा प्रकारची पिकं पिकामध्ये आपण काय करू शकतो, मधमक्षिका पालन व्यवसाय करू शकतो। भाजीपाल्यामध्ये काकडी वांगे भेंडी मिरची गवार गाजर टरबूज आहे, त्याला आपण टोमॅटो शेवगा दोडका पडवळ कोबी फुलकोबी काय नाही अशा पद्धतीची पिकामध्ये मधुमक्षिका पालन आपण करू शकतो। फुलझाडामध्ये गुलाब शेवंती निशिगंधा गुलमोहर कॉसमॉस
आणि डेलिया आणि बिगोनिया अशा प्रकारचे आपण पिकं, अशा प्रकारच्या पिकामध्ये आपण मधुमक्षिका पालन घेऊ शकतो. आता बघा, वन झाडामध्ये पळस, पांगारा, घाणेरी, अशोक, चंदन, जांभूळ, हिरडा, कडुलिंब, निलगिरी, गुलमोहर अशा प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. बीज उत्पादनासाठीची पिकं जी आहेत ना, त्यामध्ये कांदा, पालक, कोथिंबीर, फुलकोबी अशा पद्धतीची पिकं आपण घेऊ शकतो. पिकामध्ये हे घेऊ शकतो काय, मधुमक्षिका पालन किंवा मधमाशा पाळू शकतो. आणि इतर पिकामध्ये कापूस आणि आंबाडे अशा प्रकारचे पिकामध्ये आपण काय करू शकतो, मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मधुमक्षिका पालनामध्ये संगोपन कसं करायचं आपण बघूया. संगोपनाच्यामध्ये फक्त आपल्याला जाती पाहिजे सध्या. तर मधुमक्षिका पालनाच्या जाती काय प्रकार म्हणू आपण, पाच प्रमुख प्रजाती आहेत काय. तर पहिला प्रकार तो आग्यामोळ, म्हणजे अगदी मोठा असतं, मोठा असतं बघा, त्याचे मासे पण फार मोठे असतात. त्याला रॉक बी म्हणतात. काय म्हणतात? रॉक बी. त्याचं शास्त्रीय नाव आहे एपिस डोरसाटा. एपिस डोरसाटा. तर या मासे आकाराने मोठे असतात आणि त्या चांगल्या मध गोळा करतात, भरपूर मध गोळा करतात. आणि यांच्या प्रत्येक वसाहतीमध्ये सरासरी वार्षिक मध आपल्याला 20 ते 25 किलो एका पोळ्यामध्ये मिळू शकतं. एका वसाहतीमध्ये काय इतकं 20 ते 25 किलो मध आपल्याला मध मिळू शकतो वर्षाला काय. तर दुसरी जात आहे ती फ्लोरी किंवा लहान मासे म्हणायचं त्याला. त्याचं शास्त्रीय नाव आहे एपिस फ्लोरिया. एपिस फ्लोरिया. तर ह्या माशा काय करतात, कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे 200 ते 900 ग्रॅम मध मिळतो. एका वसाहतीमध्ये किती मिळतो? 200 ते 900 ग्रॅम मध मिळतो. ह्या आकारानं माशा लहान असतात. आणि तिसरी जात आहे ती भारतीय मधमाशी किंवा सातेरी म्हणायचं त्याला. त्याचं इंग वनस्पती आपलं सॉरी शास्त्रीय नाव काय आहे त्याला? एपिस सेराना इंडिका. एपिस सेराना इंडिका. एपिस सेराना इंडिका. या मधमाशाकाद्वारे होणारे मध आहे ना, दरवर्षी आपल्याला साधारण 5 ते 10 किलोपर्यंत मध गोळा होतो प्रत्येक वसाहतीला. आता पुढची जात आहे ती इटालियन किंवा युरोपियन मधमाशी त्याला म्हणायचं. त्याचं शास्त्रीय नाव आहे एपिस मेलिफेरा. एपिस मेलिफेरा. या माशा दरवर्षी एका वसाहतीमागं साधारण 15 ते 60 किलो मध देतात. नाही का रे, 60 किलोग्रॅम म्हणजे किलो मध देतात. आणि पाचवी जात आहे ते कोथ्या मोहोळ. कोथ्या किंवा पोयाचे मासे म्हणायचं त्याला. त्याचं वर्ष आपलं शास्त्रीय नाव काय आहे? एपिस ड्रायगोना. एपिस ड्रायगोना. ही मवाळ स्वभावाचे मासे आहे, म्हणजे चावत नाही जास्त काय. आणि याचं वार्षिक उत्पन्न मात्र 100 ते 250 किलोपर्यंत मिळू शकतं, इतकं उत्पन्न याचं मिळतं. तर अशा प्रकारे तर काय आपल्याला बस करायचं ना. तर आपण नंतरच्या तासाला बाकीचं बघूया. ठीक आहे, धन्यवाद. अजून आपल्याला वेळ आहे तर आपला पुढचा मुद्दा आपण अजून कव्हर करू. तर मधुमक्षिका पालनास सुरुवात करण्या मधुमक्षिका पालनास सुरुवात करण्यापूर्वी का आपल्याला काही मुद्दे विचारत घ्यायला पाहिजेत. ते कुठले कुठले मुद्दे आहेत आपण बघूया. तर यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी जागा मात्र निवडावी लागते आपल्याला. तर ती जागा किती कुठं कशी निवडायची, त्या परिसरामध्ये 1 ते 1.5 किलोमीटर परिघामध्ये, परिघ तुम्हाला माहीत आहे, भूमीत शिकला आहे तुम्ही, असं इकडे बी 1 ते 1.5 किलोमीटर, इकडं 1 ते 1.5 किलोमीटर, इकडं 1 किलोमीटर, इकडं 1 ते 1.5 किलोमीटर, म्हणजे अशा परिघामध्ये पर्यंत आपल्याला काय करायला पाहिजे, भरपूर मकरंद गोळा करणाऱ्या
परागकण उपलब्ध करणाऱ्या वनस्पती असाव्यात चारही बाजूनं, चारही बाजू म्हणजे सगळ्याच बाजूनं, गोल बाजूनं सगळ्या, तर काय मकरंद गोळा करणाऱ्या वनस्पती असायला पाहिजेत, म्हणजे जिथं आपण वसाहत निर्माण करतो तिथं. दुसरी गोष्ट, यामध्ये वेगवान वाऱ्यामध्ये सापडणारी आपली वसाहत नसायला पाहिजे, किंवा वाऱ्याच्या दिशेला वसाहत नसायला पाहिजे, वाऱ्याच्या दिशेला आणि वेगवान वाऱ्यामध्ये सापडणारी आपली वसाहत नसायला पाहिजे. त्याच्यापासून बचाव कोणा करण्यासाठी झाडं झुडपं लावायची पाहिजेत आपल्याला. त्यामुळे काय होतं, मधमाशा पळून जाणार म्हणजे उडून जाणार नाहीत किंवा वाहून जाणार नाहीत, काय मग ते दम काढतील तिथे, आहे का नाही. दुसरी गोष्ट, जागा सपाट आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी पाहिजे. जागा कशी पाहिजे, सपाट आणि निचरा. जर पाणी जास्त पाणी साचलं काय, किंवा चढ उतार असला तरी अडचणी होते, निर्माण होते, काय जास्त ओल जर निर्माण झाली तरी माशा काय उरत नाही, तिथं राहत नाहीत. तर मधमाशांना स्वच्छ आणि मुबलक पाणी परिसरामध्ये पाहिजे. माशांना पहिल्यासुद्धा पाणी पाहिजे, मग कोणता सजीव पाण्याशिवाय जगत नाही तुम्हाला माहीत आहे. मग मधमाशा असला तर काय, आणि कुठलाही काय घटक असला तर काय, पाण्याशिवाय जीव, जीव म्हटल्यानंतर त्याला पाणी पाहिजे, काय तर पाणी पाहिजे परिसरामध्ये, त्या स्वच्छ पाहिजे, पाणी पाहिजे, मुबलक पाहिजे. दुसरी गोष्ट, मधुमक्षी म्हणजे माशासाठी पालनासाठी निवडलेल्या जागेमध्ये सावली नसेल तर कृत्रिम शेड आपल्याला निर्माण करायला पाहिजे, म्हणजे त्या पेट्याच्यावर शेड पाहिजे, काय जर कृत्रिम नसेल तर आपल्याला नैसर्गिक नसेल तर आपल्याला कृत्रिम शेड तयार करायला पाहिजे. तर ज्या ठिकाणी आपण हे मधुमक्षी पालन करणार आहे, काय मधमाशा पाळणार आहे, त्याच्या जागेभोवती आपल्याला कुंपण करायला पाहिजे. कुंपण करून ती जागा संरक्षित करायला पाहिजे, संरक्षित करायला पाहिजे. तर त्या छत्रावरच्या ठिकाणी काही नसायला पाहिजे, मुंगी वाळवी यांची यांच्यापासून नियंत्रण करायला पाहिजे. नवीन बागेची निवड शक्यतो आदर्श मानली जाते, म्हणजे नवीन जागा आपण निवडायची, परंतु ते दाट वनं पाहिजेत, आहे का नाही. दाट वनं या एकदम दाटी नसायला पाहिजे, घनदाट झाडी नसायला पाहिजे. आणि मुख्य रस्ता किंवा हायवे म्हणतो आपण, किंवा राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग असून याच्या जवळ नसायला पाहिजे. काय होतं मग त्याच्या गोंगाटामुळं वर्दळीमुळं काय होतं, माशा टिकत नाहीत, राहत नाहीत. तर अशा प्रकारे साधारणपणे एका ठिकाणी 50 ते 100 वसाहती ठेवाव्यात, म्हणजे पेट्या ठेवायच्या एखाद्याच्या परिसरामध्ये 50 ते 100 वसाहती म्हणजे पेट्या ठेवायच्या. 2 ओळीमधील 3 ते 7 मीटर अंतर पाहिजे. पेट्याच्या रांगा आपण करतो, त्या रांगा त्या पेट्याच्या रांगामधले अंतर किती पाहिजे, 2 ते 3 ओळी 2 ते 3 ओळीत किती अंतर पाहिजे, 3 ते 7 मीटर पाहिजे. काय अंतर किती पाहिजे, 7 मीटर, म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे शक्यतो 7 मीटर अंतर असावं. तर अशा प्रकारे काय आहे हे मुद्दे विचारात घेतले पाहिजे. काय आपण बघितलं, बघा मधुमक्षिक पालनासाठी जागा निवडताना साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये गोल राऊंडमध्ये काय नसलं पाहिजे, तर पराग उपलब्ध करणाऱ्या वनस्पती असायला पाहिजेत, काय. आणि दुसरी गोष्ट, तिथं वारा जास्त आला नाही पाहिजे, वेगवान वारा नसायला पाहिजे, काय किंवा वाऱ्याच्या दिशेला वसाहती निर्माण करायची नाही. आणि जरा वारा असला तर वाऱ्यापासून बचाव होणारी झाडं झुडपं लावायला पाहिजेत. जागा सपाट आणि पाण्याचा निचरा होणारी असायला पाहिजे. मधमाशाचा जिथं आपण करणार आहे मधमक्षी पालन, तिथं मुबलक आणि स्वच्छ पाणी पाहिजे. मधमक्षी पालनासाठी निवडलेल्या जागेत सावली नसेल तर आपल्याला कृत्रिम शेडचा वापर करायला पाहिजे. जागेभोवती कुंपण करून भिंती आपल्या कुंपण करून संरक्षित करायच्या, जागेभोवती कुंपण करायचं आणि जागा संरक्षित करायची, म्हणजे त्याच्यापासून कोणापासून त्याला त्रास होऊ नये, जनावर म्हणा माणसापासून कशापासून त्रास होऊ नये, म्हणून काय करायचं तिथं संरक्षित करायचं. दुसरी गोष्ट, त्याला मुंगी वाळवी लागणार नाही याचा विचार करायचा आणि तशी उपाययोजना करायची. नवीन बागेची शक्यतो निवड आदर्श मानली जाते, नवीन ठिकाणी शक्यतो ही जी वसाहती निर्माण करायच्या. आणि दाट झाडं आहेत ना ती पण टाळायची,
मुख्य रस्त्यापासून म्हणजे हायवेपासून किंवा स्टेट हायवेपासून नॅशनल हायवेपासून म्हणजे दाटीपासून वाहनाची असेल माणसाची तर दूर पाहिजे काय आणि साधन पण एका ठिकाणी 50 ते 100 वसाहती ठेवायला पाहिजेत. दोन ओळीत आहे, दोन ओळीत अंतर 7 ते 3 ते 7 मीटर ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण विचार करायचा मधुमक्षी पालन करताना. यामध्ये आता साधनं कुठे लागतात बघा, यामध्ये मधुपेटी किंवा मधुमक्षिका त्याला मधुमंजुषा किंवा कृत्रिम पोळं म्हणायचं त्याला काय कृत्रिम पोळं असतं मधमाशाचं पोळं बघितलंय तसं कृत्रिम पोळं असतं. लाकडी स्टँड असतं, नंतर पाक पात्र किंवा फिटर असतो, राणीमाशीचा सापळा किंवा पिंजरा असतो त्याला क्वीन म्हणतो आपण, राणीमाशीला क्वीन म्हणतो. तोंडावरील जाळीचा भुरका आपण जे काय काम करणार असेल तर तोंडावरून आपण घेऊन ते काम करतो नाही मासे आपल्याला चावतील तर तोंडावरील जाळीचा भुरका आपण लागतो. हातमोजे लागतात, हात आपण घालायला जाळ पेटीत घातलं तर नाहीतर ते आपल्याला हा चावतील आहे का नाही. स्मोकर किंवा धुमक म्हणायचं त्याला, धूर करणारा जे साहित्य असतं त्याला आपण धुमक म्हणतो. नंतर मधु निष्कारण यंत्र त्याला हनी एक्स्ट्रॅक्टर म्हणायचं, हनी एक्स्ट्रॅक्टर मधु निष्कासन यंत्र. नंतर मधमाशा पकडण्याची जाळी पण लागते. नंतर बहुउद्देशीय राणी द्वार म्हणजे राणीला आत जा शिरायला जागा पाहिजे ठीक आहे ना, तर दरवाजा पाहिजे. नंतर चिमटा पिरगळण्यासाठी, बाक चाकू किंवा सुरी पाहिजे, लघु मधपेटी म्हणजे छोटी मधाची पेटी पाहिजे. नंतर ब्रश पाहिजे कुंच्या म्हणायचं त्याला, किंवा इतर किरकोळ सामानामध्ये सुई ब्लेड दाबण छोटी करवत प्लास्टिक पिशवी तर काडेपेटी ते साहित्य लागतं. काय बघा साहित्य लागतं आपण बघितलं, मधुपेटी म्हणजे कृत्रिम पोळं म्हणायचं, लाकडी स्टँड, पाक पात्र म्हणजे फिडर आपण त्याला मध्ये गुळ किंवा साखर आपल्याला टाकायची असते त्याला त्याचं पाक पाणी पाक करायचा असतो पाक, तुम्हाला पाक माहीत आहे गुळाचा किंवा साखराचा पाक करतो आपण त्याला फिडर म्हणायचं. राणी माशी काय सापळा पिंजरा त्याला क्वीन केज म्हणायचं. तोंडावरील जाळीचा पुरखा, नंतर हातमोजे, स्मोकर किंवा धुमक म्हणायचं, मधु निष्कासन यंत्र, हनी एक्स्ट्रॅक्टर काय आणि मधमाशा पकडण्याची जाळी त्याला स्वार्मनेट म्हणायचं. बहुउद्देशीय राणी द्वार म्हणजे राणीला आत जायसाठी जागा आणि चिमटा पिरगळण्यासाठी, चाकू किंवा सुरी आणि लघुमध पेटी कुंचा किंवा ब्रश इतर किरकोळ सामान सुई ब्लेड दाबण छोटी करवत प्लास्टिक पिशवी अशा प्रकारचं साहित्य लागतं आणि काळेपेटी. तर साधारणपणे आपल्याला आता आपण या तासामध्ये काय बघितलं, मधुमक्षिका पालनाच्या संदर्भात प्रस्तावना उद्दिष्ट त्याचं गुण आहे का नाही आणि त्याचं साधनं कुठली लागतात हे सगळं आपण आता पाहिलं. पुढच्या तासाला आपण प्रत्येक साधनाची आपण काय करू चर्चा करू.